नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज मी निघालो आहे गावाला दिवा सावंतवाडीने पाटी, जसं तुम्ही पाहू शकता। आणि मी आता आहे दिव्याला। सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आता निघेल ट्रेन, तर भेटूया। तर आपला गाडी तर आम्हाला निघालेली आहे आणि माझी जागा जसं पाहू शकता झाडं आणली आहेत लावायला आणि ती बॅग। झुकस झुका है आणि सगळीकडे हिरवाई पसरली आहे। क्या बात है, मस्त असं वाटतंय डोळे दिपवणारे हे दृश्य। लवकरच आपण पोहोचू चिपळूणला। चिपळूणला दाखल झालेला आहोत। पाहू शकता निसर्ग, पाऊस नाहीये, धबधबे पण आहेत। आता आम्ही लवकरच पोहोचू स्टेशनला। समोर सहाय दिसेल आपल्याला। आता थोडा वेळ काय निसर्ग झालाय, भाताची आपण पोहोचलेलो आहोत चिपळूणला आणि मस्त असं ऊन पडलंय, छानपैकी पाऊस देखील पडलेला आहे। हा आहे आपला झाड। आपण जाऊ आता पलीकडे आणि रिक्षा करून थेट घरी। तर आपण पलीकडे आलो आहोत आणि आपण जाऊ रिक्षा करून आता थेट बस स्टँडला। मग तिथून मिरजोळी गाडी पकडून मिरजोळी उतरू आणि मावशीकडे जाऊ। आपल्याला रिक्षा भेटलेली आहे आणि आपण जातो आहोत आता एस टी स्टँड। आपल्याला गुहागरला जाणारी गाडी मिळालेली आहे आणि आपण उतरणार आहोत मिरजोळीला। तर मला रिक्षासाठी लागले 30 रुपये आणि आता लागतील बहुतेक 20 रुपये, म्हणजे फारसा प्रवास 250 रुपयात होऊन जातो सगळा। तर भेटत आपण मिरजोळीत। आता आपण आलेलो आहोत मिरजोळीत। बसचे झाले आहेत 10 रुपये आणि आता आपण बघूया, जेवूयात आणि जाऊयात कुठेतरी फिरायला। जरा म्हणजे आजचा दिवस असा टाइमपासमध्ये नको जायला, थकलो आहे खूप। बॅग उचलून, थोडी मोठी बॅग आहे आणि हा आणला आहे मी कांजूरहून झाड लावायला इथं। तर बरं वाटतं आहे पुन्हा एकदा इथे येऊन। आता मावशीला भेटूयात आणि छपलीसुद्धा असेलच आणि बघूयात पुढचं पुढे। तर ही आहे शाखा जी कायम बंद असते आणि आपल्याला जायचं या बिल्डिंगमध्ये लास्ट फ्लोअरला। मावशी आपला आपली वाट बघतच असेल
तर जाऊयात आणि तुला भेट दिली. आलेला आपण लास्ट फ्लोरला. वॉशी तर आलेलो आहे आम्ही घरी. घरी आहे मावशी. तर आपण असं प्रकारे आपला हा प्रवास इथे संपवत आहोत. आता आपण जरा जेवूयात आणि बघूयात दुपारी कुठे जायचं ते. आणि सांगतोच तुम्हाला कळवतोच मी. पण असं काही हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत तुम्ही बघू शकता. इथे आधी पोरं खेळायची या समजात. असं असं हिरव हिरव झालेलं आहे वातावरण आणि मी एकदम करेक्ट टायमावर आलेलो आहे. आम्ही आलो आहोत चिपळूणला चौपाटी येथे आणि भूक लागली आहे म्हणून खायचं ठरवलेलं. चकलीसुद्धा आलेली आहे. तर बघूयात काय खाऊयात आणि जाऊयात घरी. आज काय ट्रेकिंगचं काय हे झालं नाही कारण का सगळं दमलेलो दुपारी तर झोपलोच आणि आपण उद्या जाणार आहोत कात्रोळी. तर उद्या मावशी येणार आहे सकाळी. तर भेटूयात. आलो इला खायला द्यायला पिझ्झा खातोय. हा ना किती तो टाइमपास करते एवढा पिझ्झा संपाटा. काय बघतेस? अच्छा खावा नाही. तर चांगला होता पिझ्झा सिलिकॉन पिझ्झा. तुम्ही ट्राय करू शकता. फूड कोर्ट आहे चिपळूणलाच आहे तिथे. आपण आता गेलो तिथे आणि आता जाऊयात मिरजोळीत परत एकदा. नमस्कार मंडळी. आजची तारीख आहे 22. आता सुटलंय सकाळी वाजलेले आहे 8:30 आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे. पाऊस पडतोय छानपैकी बघू शकता. आज जाणार आहे मी कात्रोळी. मावशी येणार आहे तर बघूया. आता चहा पिऊयात आणि मस्त एक आनंद घेऊयात. तर आपण निघालो आहोत त्या माझ्या इंस्टाग्रामच्या पोस्टवरती. ती गाडी आहे लॅम्बोर्गिनीसारखी दिसणारी गाडी. तुम्हाला दाखवतो ते कुठे आहे आता मिरजोळी. ती बिल्डिंग आहे ते आपण तिथे राहतो. आणि दोन बंगले सोडून असे आपण येतो या ठिकाणी. शाळेतली पोरं चालली आहेत. आता आपण असं आतमध्ये आल्यावरती ती आपल्याला गाडी दिसेल. तर ही आहे ती गाडी. दिसू शकतो तुम्हाला पाहिजे. ही बघा ती गाडी अशी दिसते. गेल्या वर्षीच्या पुरात ती जरा हे झालेली वाटतं. कोणी नाही घेतलं. चाकावरती ते लांबा गुणीचा साईन आहे. आणि इंटिरियर बघू शकता. जरा काच बीच तुटलेली आहे. मोठ्या वेळी आलेलं ती चांगली होती मीच होती. पण आता अशा कशा झालेल्या आहेत. घर पण बंद असतंय. समोरच आहे गाडी बघू शकता. तर तुम्हाला हेच दाखवण्यासाठी आलेलो मी बाहेर. आता जाऊयात घरी आणि आंघोळ करून निघूयात मिरज कात्रोळीला. त्यांना तोपर्यंत बाय. हे शाळा काय माझ्या शाळेचं नाव नाही माहिती. आणि इथं आहे बिल्डिंग. पूर्ण असं हिरो हिरो झालेला आहे. पाऊस पडतो रिमझिम थोडासा. राजीबाई चालले आहेत आपलं रेशन घेऊन. इथेच आहे रेस्टिंगचा दुकान. इथे आणि आपलं जायचं तर वर. तर आपल्या समोरच्या चोरड्या खेकडे पण मिळतील पाहायला. खूप सफेद खेकडी आहेत. एवढी चविष्ट लागत नाही आणि कोण पकडायचंही नाही. तर इथे खूप आहेत असे. तर त्यातले एक दाखवा. तर आपण निघालो आहोत कात्रोळीत जायला. अशी येतो
होय जाऊयात आम बॅग बिग लावूयात आणि मामो तर वाजलेले आहेत दुपारचे 4. मी निघालो आहे कातोळीत जायला आणि बाय बाय. औषी पण आहे आपल्याला बाय बाय करेल. हां हां जातो जातो. आणि आपल्या सोबत आहे हा झाड आता तो लावायचा आपल्याला. बाय बाय. आता जाऊयात आपण थेट कातरोळी. मावशी येणार आहे त्या बसने. कातरोळी आता सुटलेली आहे आणि आपल्याला ती आता भेटेलच. ओके okay.